नमस्कार मित्रांनो आज तुमच्यापुढे मी एक अत्यंत छान असा विषय घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे विमान प्रवास आणि त्या विमान प्रवासामध्ये होणारा कानाला दडा तर आपण आता ते हळूहळू टप्प्या टप्प्याने आपण ते बघू आता का तुम्हाला सर्वांना ढोल माहीत असतो का तो ढोल आपण जसा वाजवतो ढोल का वाजतो कारण ढोलच्या आत पण हवा असते आणि बाहेर पण हवा असते त्यामुळे हा जो ढोल असतो तो ढोल ॲक्च्युली अत्यंत उत्तमरित्या वाजू शकतो आपल्या कानाचं पण तसंच काहीसं आहे आपण जर इकडनं बघितलं तर आता आपल्याला आधी कानाचा पडदा येईल तर कानाचा पडदा हा तुम्ही एक प्रकारचा ढोलच समजा म्हणजे का ढोलाची जी आपले हे असतं ना कातडी तर ते समजा म्हणजे आपल्या कानाच्या पडद्याच्या दोन्ही बाजूला हवा असली पाहिजे तरच तो पडद्याचं कंपन चांगलं होऊन आपल्याला अगदी व्यवस्थित ऐकू येतं आलं लक्षात त्यामुळे आता ही जी वातावरणातली जी हवा असते ती आतमध्ये जाते तर तीच हवा आपण नाकातनं ना घेतो आणि ती नाकाच्या मागच्या बाजूने एका नळीमार्फत या पडद्याच्या मागच्या बाजूला जाते म्हणून आपला पडदा ढोलप्रमाणे अगदी सरळ उभा असतो आणि नंतर चांगली कंपनं पाहून आपल्याला अगदी चांगलं ऐकूसुद्धा येतं आता ॲक्च्युली ही जी नळी आहे ही नळी अत्यंत महत्त्वाची आहे कानाचे जे काही आजार जे, का जे होतात सगळे ते फक्त या नळीमुळे होतात त्यामुळे ते त्या चा नळीचं आरोग्य चांगलं असणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि ही नळी नेहमी अशी हा ओपन होत असली पाहिजे ही नळी कायमस्वरूपी ओपन नसते का जेव्हा आपण गिळतो असं किंवा आपण जेव्हा आ करतो तेव्हाच ती नळी उघडते कारण ऑन ॲन ॲव्हरेज माणूस जिवंत असेपर्यंत दर पाच मिनटांनी एकदा का तो गिळत असतो त्याला आपण रुटीन मराठीमध्ये आवंडा गिळणं असं म्हणतो कळलं तुम्हाला त्यामुळे ते पाच पाच मिनिटांनी आपल्याला हवा जात असते आणि ती तिथे गेलेली हवा एकदम पुरेशी असते चला आता आपण आता आपण विमानात बसूया ओके तर आता कसं असतं की आपण जेव्हा विमानात जातो म्हणजे आपण जेव्हा विमानात शिरतो तेव्हा या पडद्याच्या दोन्ही बाजूला हवा असते आपण गिळत असतो त्यामुळे ती हवा असते आता जेव्हा हे विमान वर जायला लागतं तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की आपण जस जसं वर जातो जी हवा ही विरळ होत जाते आणि त्याचा दाब असो हा दाब पण कमी 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 होत जातो त्यामुळे आता का काय होतं परिणामस्वरूप की बाहेरचा दाब जो असतो का तो कमी झाला का तर आतला दाब असेल तर तो त्या नळीवर डिपेंड आहे का जर ती नळी जर बंद असली का तर आतला दाब असतो का हा तो जास्त दाबाचा असतो कारण बाहेरचा असतो का तो, का तो, का तो कमी होणार त्यामुळे काय होतं की हे जे पडदे असतात हे पडद्याच्या आतमध्ये ओढले जातात आलं लक्षात असे असे आणि त्यामुळे आपल्याला कानाला दडा बसतो ते वेळप्रसंगी कान दुखतो सुद्धा प्रचंड आणि नंतर जेव्हा फ्लाईट जेव्हा वर जातं आणि तेव्हा वर जाऊन ते एका विशिष्ट लेवलला असतं तेव्हा ते दडे पण उघडतात त्यावेळी नाक आणि कानामधलं जे हे असतं प्रेशर डिफरन्स जो हो असतो तर तो सेम झालेला असतो बत... त्यामुळे त्या क्षणाला काही वाटत नाही परंतु जेव्हा परत ते फ्लाईट बघ खाली यायला लागतं ला ला तेव्हा एक्झॅक्टली ह्याच्या विरुद्ध होतं विरुद्ध हो म्हणजे काय बाहेरचा जो प्रेशर असतं का ते वाढत जातं वरून खाली 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 येताना कारण आतलं प्रेशर असतं का ते कमी होतं तर आतलं प्रेशर का ते कमी झाल्यामुळे बाहेरचा प्रेशर वाढल्यामुळे हा पडदा आता काय होतो का असा होतो आत जातो आम्ही तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा आपलं फ्लाईट वर जातं तेव्हा तो पडदा असा होतो आणि जेव्हा फ्लाईट खाली येतं तेव्हा ते पडदा असा होतो तेव्हा ते का दोन्ही स्टेज ज्या होतात असा किंवा असा का ते केव्हा होतात आपली ट्यूब बंद असल्यानंतर नळी जर उघडी असेल तर काहीही होणार नाही दोन्ही दाब बसतात का ते एकच असल्यामुळे पडदा आहे तसा उभा राहणार आणि कांदाला दडा अजिबात बसणार नाही तर म्हणून ही जी नळी आपण ती कशी मेंटेन ठेवायची कसं उघडं ठेवायचं तेच महत्त्वाचं आहे फ्लाईटमध्ये आता बघा काय होतं ते आता आपण नेहमी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर काय करतो आपण थंड पाणी पितो मग थंड पाणी पिलं की काय होतं कधी नळी चोक होते कधी नळी चोक झाले की परत के तो का, 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 का हो, तो पडदा असा या आत जायला लागणार का तुम्हाला कळलं कधी नळी उघडणार नाही लगेच तर म्हणून फ्लाईटमध्ये बसताना का दोन तीन गोष्टी करायच्या का जसं आपण का फ्लाईटमध्ये बसतो तेव्हा काहीतरी पण चघळायचा प्रयत्न करायचा पण चघळल्यामुळे काय होतं की आपल्या तोंडाची हालचाल होते आणि आपण ते सारखं गिळत असतो आणि मग त्या गिळण्याच्या प्रक्रियेमुळे ती नळी सारखी उघडत असते आणि तेच महत्त्वाचं आहे म्हणजे आपण जेव्हा फ्लाईटमध्ये बसतो इस्पेशली फ्लाईट वर जातं आणि खाली येतं तेव्हा तर आपण ही गिरण्याची प्रक्रिया करायलाच हवी दुसरी गोष्ट फ्लाईट वर जाताना आणि तिकडनं मग खाली येताना अजिबात झोपू नये जर तुम्ही झोपलात तर मग कानदुखीनेच तुम्ही उठणार ती ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तिसरी गोष्ट फ्लाईटमध्ये कोल्ड्रिंक कधीही घ्यायचं नाही फ्लाईटमध्ये नेहमी हॉट ड्रिंक्स घ्या चहा कॉफी चहा कॉफी हां का दुसरी हॉट हॉटड्रिंक नव्हे गैरसमजत करून घेऊ नका तर दुसरी हॉट ड्रिंक नाही तर ते घ्यायचं एक तर मी सांगितलेलं सारखं पण चघळायचं म्हणजे ती गिळण्याची प्रक्रिया होईल का दुसरी गोष्ट सांगितलं की आपण वर गेल्यानंतर जसं असं काय वाटलं दडा बसल्या सर का तर कसं करून लगेच तो कान ओपन करून टाकायचा कोल्ड ड्रिंक काही घ्यायचं नाही तिसरी गोष्ट जर तुम्हाला सर्दी असेल तर शक्यतो प्रवास टाळा शक्यतो प्रवास टाळा परंतु जर ऑलरेडी तिकीट काढलेलं असतं तर तेव्हा काय करणार तर ते तेव्हा तर आपल्याला जावंच लागतं विमानाने तर ते तेव्हा डॉक्टरांकडे जाऊन सर्दीची औषधं एक दिवस अगोदर तरी सुरू करा नाक चोक असेल तर नाकातले एक प्रकारचे ड्रॉप येतात का ते ड्रॉप तरी घाला आणि ते मग ड्रॉप घालून तुम्ही आरामात विमानप्रवास ब करू शकता ते तीन झालं दोन गोष्टी तुम्हाला मी सांगण्यासारख्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे कसं असतं हा की बरेच पेशंट माझ्याकडे येतात ना कानाच्या पडद्याला होल असतं छिद्र असतं पण त्याचे कान वाहत असतात त्यामुळे ते नेहमी मला येऊन सांगतात हा की डॉक्टर आम्ही गेलो विमान प्रवास करून आलो परंतु आमचा जो कान चांगला होता ना नॉर्मल तो तो भयानक दुखला का पण ज्याला छिद्र आहे तो ते एकदम छान होतं काहीच दुखलं नाही का तर जेव्हा कानाच्या पडद्याला छिद्र असतं तेव्हा ती ट्यूब बंदय उघडी आहे इट डझंट मॅटर त्यामुळे त्या पडद्याची हालचाल होणारच नाही ना कारण ती ते छिद्र आहे का हवा हातभ्यार जाऊ शकते आरामात त्यामुळे तिकडे प्रेशर डिफरन्स होणारच नाही आता इट इज कॉल्ड एज अ ब्लेझिंग इन अ डिस्गाईज एनी मे दॅट इज डिफरंट सेकंडली लहान लहान तानी बाळं असतात साधारणतः सहा महिने पाच महिने चार महिने वगैरे वगैरे आणि ते लोकं त्यांना घेऊन आपण प्रवासाला जातो विमान प्रवासाला तर त्या लहान मुलामध्ये कसं असतं लहान मुलामध्ये ही जी नळी असते ही नळी लहान असते आणि ती ब्रॉड असते ती अतिशय ब्रॉड असते तर ती ब्रॉड असल्यामुळे ती जी लहान मुलांना कानामध्ये काहीही होत नाही कानाचे ते पडदे पटापट त्यांच्या उघडतात त्यामुळे त्यांना काहीही होत नाही म्हणून तुम्ही नेहमी बघा लहान मुलांना काहीही होत नाही लहान म्हणजे अगदी ताणीबाड ते एक झालं फार पूर्वीच्या काळात एअर इंडियामध्ये त्या काळात तर फक्त एअर इंडियाच होती तर मग त्या काळामध्ये जनरली काय व्हायचं की जसं तुम्ही फ्लाईटमध्ये घुसता तसं तुम्हाला हा एअर हॉस्टेस आणून एक ताट द्यायचं ब चॉकलेटचं आणि मग सगळे लोक चॉकलेट घ्यायची ह्याचा उद्देश काय होता चॉकलेटचा की आपल्याला ब चघळत राहावं त्यामुळे ही ट्यूब उघडत राहील परंतु काय व्हायचं लोक ती घ्यायची आणि ती आपल्या खिशात ठेवायची असं व्हायचं एनिवे काय तर मी सांगितलेलं जे प्रिकॉशन्स आहेत ज्या काय काळजी आहेत त्या तुम्ही पाळा म्हणजे तुम्हाला कानाला दडा अजिबात बसणार नाही तर मग आता काय जायचं आहे विमान प्रवासाला खूप छान मस्त ही काळजी घ्या आणि अगदी बिनधास्तपणे प्रवास करा आणि एक गोष्ट ज्या ज्या लोकांना हा कानाचा त्रास होतो हा विमान प्रवासामध्ये तुम्हाला माहीत असेल तर मग त्या त्या लोकांना हा व्हिडिओ जो आहे हा हा त्यांना शेअर करा त्यांना पाठवा आणि त्यांना त्या लोकांनासुद्धा एज्युकेट करा थँक्यू